नाशिक सिटी स्मार्ट होण्यासाठी अनेक प्रयत्न चालू आहेत, पण शहर स्मार्ट व्हावे आणि त्याची सुरुवात व्हावी ती रस्त्यांपासूनच। म्हणून शहरात प्रथम काम सुरू झाले ते स्मार्ट रस्त्यांचे, पण हे स्मार्ट रस्ते काही स्मार्ट व्हायला तयार होईनात। गेल्या कित्येक दिवसांपासून अशोक स्तंभ ते त्र्यंबक रोड या रस्त्यांचे काम सुरू झाले, पण या रस्त्यांचे काम पूर्ण होत नसल्यानं येथील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। जेव्हा या विषयावर प्रश्न उपस्थित करण्यात आले तेव्हा या रस्त्याचे काम फेब्रुवारीपर्यंत होईल असं सांगण्यात आलं होतं, परंतु अजूनही त्या कामाला पूर्णविराम मिळत नसल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसते। आणि आता हा स्मार्ट कामाचा मनस्ताप कमी होत नाही तोवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूकडील खोदकामाची लगीन घाई करण्यात आली आहे, त्यामुळे या मार्गावर पूर्वीप्रमाणेच पुन्हा तात्पुरत्या स्वरूपाचे दुभाजक बसवण्यात आले असून आधीच वाहतुकीसाठी अरुंद ठरणारा हा रस्ता त्यामुळे अधिकच अरुंद ठरू लागलाय। परिणामी या मार्गावर नागरिकांना पुन्हा वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला सामोरे जावे लागणार हे निश्चित। 20 वर्षापूर्वी टाकले होते, नवीन ना टाकले का? नाही, नवीन लाईन मंजूर आहे म्हणता पण अजून काम नाही करत, पण ती लाईन पण ते तयार करायला अजून तयार नाही होते म्हणता, हे काम झालं ते काम करू, पण हे काम चांगलं व्यवस्थित होत आहे ना, त्याच्या बदल्यात इकडचे ड्रेनेज फुटलीत आहे ना, त्याला जबाबदार कोण? या गोष्टीसाठी तरी ना त्यांनी ना पहिले ते काम करावं। आज शेवटचा दिवस आहे यांचा, 21 जानेवारीला आज यांच्या काम बंद होणार होतं, अजून तरी ते काम काही दिसत नाही आहे। आम्ही इथले व्यावसायिक आहे, आमच्या धंद्यापाण्यावर पूर्ण परिणाम झालेला आहे। महत्त्वाचा मुद्दा तर हा रस्ता एका बाजूला, ड्रेनेज लाईन एका बाजूला, त्या ड्रेनेजचं पण काम पूर्ण करायला महापालिका तयार नाही। संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।